नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा पोस्टपॉन करण्याची मागणी सुरू आहे पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे कालपासूनच आंदोलन सुरू आहे रात्रीसुद्धा विद्यार्थी आंदोलनस्थळी होते रात्रभर विद्यार्थी आंदोलन करतच होते आणि आतासुद्धा आंदोलन सुरूच आहे विद्यार्थी आतापर्यंत घरी गेलेले नाही विद्यार्थी संघटना आणि टीचरच्या टीचर लोकांच्या ज्या संघटना असतात त्यांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि कितीतरी शिक्षक लोकं आंदोलनस्थळी जे आहेत आंदोलन करून राहिलेले आहेत याशिवाय कृषीच्या जागासुद्धा ॲड करण्यासाठी विद्यार्थी मागणी करून राहिलेले आहेत त्याबाबतसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आज काय घडामोडी घडलेल्या आहेत आणि आता समोर काय होऊ शकते परीक्षा पोस्टपॉन होऊ शकते की नाही आणि परीक्षा जर पोस्टपॉन झाली तर ते किती दिवस होऊ शकते याबाबतसुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगून देतो की परीक्षा पोस्टपॉन होण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत परीक्षा पोस्टपॉन होऊ शकते काय मॅटर आहे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वात आधी बघा अभिमन्यू पवार साहेबांनी या संदर्भात मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे ज्या दोनही बाबी आहेत एक कृषी सेवेच्या जागा ॲड करण्याबाबत आणि राज्यसेवेची परीक्षा आणि आय बी पी एस क्लरिकलची परीक्षा एकाच दिवशी आलेली आहे त्याबाबतसुद्धा यांनी चर्चा केलेली आहे त्याबाबत यांनी ट्विट करून याची माहिती दिलेली आहे हे मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो एम पी एस सी कृषी व आय बी पी एस या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांची आज भेट घेतली महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसच्या जाहिरातीत कृषी सेवेच्या दोनशे अठ्ठावन्न पदांचा समावेश करावा व आय बी पी एस परीक्षा देखील पंचवीस ऑगस्टला होणार असल्याने त्या परीक्षेला मुकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्येतून मार्ग काढावा अशी मागणी त्यांच्याकडे केली माननीय देवेंद्रजी यांनी तात्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला याबाबत विनंती केली आहे आयोग विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार लवकरच मा मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे तर अशा प्रकारे अभिमन्यू पवार साहेबांनी या ज्या विद्यार्थ्यांच्या समोर ज्या या दोनही समस्या आहेत या दोनही समस्या माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर मांडल्या आणि त्यांनी आयोगाला देखील विनंती केलेली आहे त्याप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे ओके त्यानंतर बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा माहिती दिलेली आहे की आय बी पी एस परीक्षा आणि एम पी एस सी राज्यसेवा संयुक्त परीक्षा या दोनही परीक्षा पंचवीस ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आलेल्या आहेत तसेच कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा समावेश राज्यसेवा परीक्षेत झालेला नाही या दोन्ही कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना केलेली आहे आज दुपारी तीन वाजता एक बैठक देऊन त्यावर निश्चितपणे विचार करण्यात येईल असे त्यांनी मला आश्वस्त केलेले आहे तर जेव्हा अभिमन्यू पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अध्यक्षांशी बोलणे केले जे एम पी एस सीचे अध्यक्ष आहे त्यांच्याशी बोलणे केले आणि त्यांच्याशी बोलून जे तीन वाजता बघा तीन वाजता बैठक असल्याबाबत माहिती दिलेली आहे ओके तीन वाजता बैठक होती त्यानंतर त्यामध्ये काय झालं ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगतो परंतु फक्त सध्या एवढं लक्षात ठेवा की तीन वाजता बैठक आहे म्हणजेच तीन वाजता बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही याबाबत विचार करणार आहोत अशी माहिती एम पी एस सीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलेली होती ओके त्यानंतर बघा काय झालं त्यानंतर आयोगाने आणखी एक नोटिफिकेशन काढलं नोटिफिकेशन म्हणजे माहिती दिली की महाराष्ट्र कृषी सेवेतील गट अ गट ब व गट ब कनिष्ठ संवर्गातील पदांच्या मागणीपत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की प्रस्तुत संवर्गाकरिता जाहिरात येत्या दोन तीन दिवसामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्वपरीक्षेचे आयोजन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत करण्यात येईल अशा प्रकारे बघा आयोगाने सांगितलं म्हणजेच कृषी सेवेचे जे पदे आहेत जी मंजूर झालेली आहे ते राज्यसेवेद्वारे न भरता म्हणजेच राज्यसेवा म्हणता येणार नाही जी संयुक्त जी संयुक्त परीक्षा घेण्यात येते संयुक्त नागरी सेवा परीक्षा जी घेण्यात येते ज्यामध्ये राज्यसेवा कृषी सेवा, सेवा अभियांत्रिकी सेवा या सर्व परीक्षा कंबाईन करून यांची पूर्वपरीक्षा घेतली जाते जी तुमची पंचवीस तारखेला होणार आहे त्यामध्ये न घेता वेगळी परीक्षा घेऊन ऑक्टोंबर महिन्यामध्ये आम्ही परीक्षा घेऊ असं हे लोकं सांगून राहिलेले आहे आणि दोन तीन दिवसामध्ये आम्ही ॲडवर्टाईजमेंट काढू असं यांनी इथे सांगितलेलं आहे ओके यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन आणखी जास्त तीव्र केले की तुम्ही असं करू नका दोन तीन दिवसांमध्ये ॲडव्हर्टाईजमेंट काढून त्यानंतर ऑक्टोंबरमध्ये जर तुम्हाला कृषी सेवा घ्यायची आहे म्हणजे तुम्ही ऑक्टोंबरमध्ये परीक्षा घेऊ शकता जर तुम्ही ऑक्टोंबरमध्ये परीक्षा घेऊ शकता तर राज्यसेवा परीक्षा म्हणजे जी संपूर्ण नागरी सेवा पूर्वपरीक्षा आहे ही परीक्षासुद्धा तुम्ही ऑक्टोंबरमध्येच घ्या ओके तुम्ही कृषी सेवेची ॲडवर्टाईजमेंट काढा कृषी सेवेची ॲडवर्टाइजमेंट काढून ज्या विद्यार्थ्यांना कृषी सेवेच्या फॉर्म भरायच्या आहे त्यांना तो फॉर्म भरू द्या आणि फॉर्म ही संपूर्ण परीक्षा नागरीसेवा परीक्षा ही संपूर्ण परीक्षा तुम्ही ऑक्टोबर महिन्यातच घ्या ओके okay? पंचवीस तारखेला तुम्ही घेऊ नका आधी सर्व परीक्षा वेगवेगळ्या होत होत्या परंतु त्यानंतर आयोगाने सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या परीक्षा घेणार नाही एकच नागरी सेवा पूर्व परीक्षा आम्ही घेऊ आणि आता तुम्ही तुम्ही केलेला प्रॉमिस तोडून राहिलेले आहे तुम्ही जे नियोजन केलेलं आहे जे नियोजन तुम्ही केलेलं आहे की सर्व परीक्षा आम्ही संयुक्त रूपाने घेऊ ते नियोजन तुम्ही तोडून राहिलेले आहेत म्हणजे आधी जे तुम्ही नोटिफिकेशन वगैरे काढलेलं होतं ते त्याचा काही अर्थ राहिला नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे म्हणून विद्यार्थी अशी मागणी करून राहिलेले आहे की कृषी सेवेची परीक्षा नंतर घेण्यापेक्षा तुम्ही संपूर्ण राज्यसेवेचीच परीक्षा म्हणजे जी रा म्हणजे जी नागरी सेवा पूर्वपरीक्षा आहे ती तुम्ही नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये घ्या अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि याला घेऊन बघा तीन वाजता बैठकसुद्धा झाली परंतु तीन वाजता जी बैठक झाली त्यामध्ये बघा यांनी काय सांगितलं नंतर की महाराष्ट्र आयोगाची जी बैठक आहे ती गुरुवारी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात येणार आहे ओके म्हणजेच उद्या उद्या दहा वाजता सकाळी ओके उद्या दहा वाजता सकाळी यांची बैठक आहे आणि तिथे बघा मोठा निर्णय होणार आहे आणि माझ्या मते तरी बघा माझ्या मते तरी परीक्षा समोर जाण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत आणि बघा जी मूळ मागणी आहे मूळ मागणी म्हणजे आय बी पी एस आय बी पी एस क्लर्क परीक्षा ओके इथे लिहितो बघा आय बी पी एस क्लरिकलची परीक्षा आणि आपली जी आहे राज्यसेवा परीक्षा ओके या परीक्षा सुद्धा पंचवीस तारखेला आलेल्या आहेत ओके तर अशा प्रकारे दोन मोठ्या समस्या या परीक्षेच्या समोर उभ्या आहेत यामुळे कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम क्रिएट न करता मला असं वाटते की पोस्टपॉन करण्याचा निर्णय जे आहे उद्या होऊ शकतो त्यानंतर आय बी uh, पी एस क्लरिकलची जी परीक्षा आहे तीसुद्धा नियोजित वेळेनुसार होऊन जाणार विद्यार्थी देऊ शकणार आहेत ती परीक्षा त्यानंतर राज्यसेवेची परीक्षासुद्धा विद्यार्थी देऊ शकणार आणि कृषी सेवेची जी परीक्षा आहे कृषी जे जे विद्यार्थी आहेत कृषीचे विद्यार्थी मागील काही वर्षापासून वाट बघून राहिलेले आहे ते सुद्धा आपली परीक्षा देऊ शक आपली जी परीक्षा आहे ती आरामात देऊ शकणार म्हणून कदाचित परीक्षा पोस्टपॉन्ड होऊ शकते ओके आता कन्फर्म सांगता येत नाही उद्या काय होते काय काय निर्णय होणार आहे आपण कन्फर्म सांगू शकत नाही परंतु विद्यार्थी आंदोलन करून राहिलेले आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा याबाबत विनंती केली आहे तर असं सुद्धा होऊ शकते की परीक्षा पोस्टपॉन होणार ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचव प पोहोचवलेला आहे काय होऊ शकते काय नाही होऊ शकत हे सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि परीक्षा जर पोस्टपॉन झाली तर ऑक्टोंबर महिन्यामध्ये सुद्धा परीक्षा होऊ शकते आणि याशिवाय बघा आणखी एक गोष्ट बघा ऑक्टोंबर महिन्यामध्ये पंधरा ते वीस तारखेपर्यंत आचारसंहिता लागू शकते तर बघा आधीच दहा तारखेपर्यंत जी आहे परीक्षा यांना बघा ठरवावी लागणार आहे जर ऑक्टोंबर महिन्यामध्येच यांना परीक्षा घ्यायची आहे कारण बघा यांनीच म्हटलेलं आहे इथे ओके यांनीच म्हटलेलं आहे की ऑक्टोंबर महिन्यामध्ये आम्ही तुमची कृषी सेवेची परीक्षा घेऊ तर कृषी सेवेची पदे ॲड करून जर राज्यसेवेची परीक्षा पोस्टपोन केली तर मात्र ऑक्टोबरच्या दहा बारा तारखेपर्यंत यांना परीक्षा घ्यावी लागणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला जे आहे शक्यता मी तुम्हाला सांगून राहिलेलो आहो ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो मला असं वाटते की तुम्हाला आता थोडी आयडिया मिळाली असणार काय होऊ शकते काय नाही होऊ शकत आपलं टेलिग्रॅम चॅनलसुद्धा आहे टेलिग्रॅम चॅनलसुद्धा तुम्ही फॉलो करा त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद